हॅलो फ्रेंड्स, विश्व ऑन द वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, MIDCची एक नवीन जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये शिपाई, मदतनीस आणि ड्रायव्हर या तीन पदांसाठीची जी जाहिरात आहे मित्रांनो, ती प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये पदसंख्या जास्त असल्यामुळं मोस्ट ऑफ द स्टुडंटचा फोकस या तीन पदांवरती नक्कीच असणार आहे मित्रांनो. आणि विशेष गोष्ट म्हणजे या तीन पदं आहेत याची शैक्षणिक पात्रता कमी असल्यामुळे याची जी काठिण्य पातळी आहे ती मित्रांनो कमी असेल मित्रांनो. त्यामुळं मराठी हा विषय असा आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला स्कोअर करणं खूप महत्त्वाचं आहे. बाकी विषय आहेत इंग्लिश, इंग्लिशमध्ये स्कोअर होत नाही मित्रांनो, विषय अवघड जातो बऱ्याच मित्रांना. सामान्य ज्ञान हा विषय पण असाच आहे, बरेचसे मुद्दे त्यामध्ये अंतर्भूत होतात, त्यामुळं त्यातही स्कोअर करणं थोडं अवघड जातं मित्रांनो. त्यामुळं आपल्या हातात जी गोष्ट आहे मित्रांनो ती तुम्ही एकदम परफेक्ट करा, मराठीमध्ये चांगला स्कोअर घ्या मित्रांनो, त्यावेळेसच तुमची पोस्ट कन्फर्म होऊन जाईल मित्रांनो. त्यामुळं चला सुरू करूयात मित्रांनो मराठी हा विषय. मराठी या विषयात या व्हिडिओमध्ये जे जे टॉपिक घेतो आहे मित्रांनो, जे क्वेश्चन घेतले आहेत ते मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये मागच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत मित्रांनो. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा मित्रांनो. तर सुरू करूयात मित्रांनो. संस्कृत व तमिळ या दोन भाषा आहेत मित्रांनो, त्या सर्वात जुन्या भाषा आहेत मित्रांनो. एकूण भाषांची संख्या जर आपण पाहिली मित्रांनो तर 1652 एवढ्या मातृभाषा आहेत मित्रांनो भारतामध्ये. भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिले नाही मित्रांनो. ही गोष्ट थोडी लक्षात घ्या किंवा याला थोडा स्टार मार्क करा मित्रांनो, की भारतीय संविधानाने आणखी आत्तापर्यंत कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला नाही. तुम्ही म्हणताल हिंदी राष्ट्रभाषा आहे, आणखी नाही मित्रांनो, अशी कोणतीच भाषा नाही आहे की जिला भारतीय संविधानाने एक राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे मित्रांनो. आता पाहूयात मराठी भाषेचा उगम. मित्रांनो, मराठी भाषेचा उगम विकास हा संस्कृत प्राकृत भाषांपासून झाला आहे. मित्रांनो लक्षात घ्या, मराठी भाषेचा उगम हा संस्कृत प्राकृत या भाषांपासून झाला आहे मित्रांनो. आता भाषाची व्याख्या. मित्रांनो भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. मित्रांनो भाषेची व्याख्या जी आहे ती व्याख्या विचारली जाऊ शकते, त्यामुळं विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. ही भाषेची व्याख्या आहे मित्रांनो. आता भाषेचा जो उगमस्थान आहे मित्रांनो तो मी यापूर्वीच सांगितला आहे की तो संस्कृत व प्राकृत या दोन भाषांपासून झालेला आहे. आता सध्या आपण वापरतो भाषा किंवा जे बोलणे आहे यामध्ये आपण जे शब्द वापरतो ते काही संस्कृतमधले असे शब्द आहे की त्याच्यामध्ये बदल झालेला आहे मित्रांनो. तर भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष या धातूपासून आला आहे मित्रांनो. याचा अर्थ असा होतो बोलणे. तसेच लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून रूढ झाला आहे मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला एग्झाममध्ये विचारू शकतात की भाषा हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आला आहे, तर तो भाष या धातूपासून आला आहे. लिंपणे हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आला आहे, तर त्याचा तो आहे लिंपणे. मित्रांनो लिपी हा शब्द कोणत्या धातूपासून आला आहे, तो लिंपणेपासून आला आहे मित्रांनो. आता लिपी म्हणजे काय मित्रांनो? आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात मित्रांनो. आता पूर्वी आपण आपल्याला माहिती आहे मित्रांनो की मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे. पण देवनागरी लिपीचं विशेष असं आहे मित्रांनो की ती डावीकडून उजवीकडे असं लिहिलं जातं मित्रांनो. त्यामुळं तुम्ही यामध्ये एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की भाषा हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आला, तर तो भाषा आहे. लिपी हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आला, तर तो लिंपणे आहे मित्रांनो. ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणखी एक आहे लिखाण. आपण लिखाण काम करतो म्हणजे लिहितो, तर लिखाण हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आला आहे, तर तो लिख आहे. भाषचा भाषा झाला, लिपचा लिंपणे झाला, लिखचा लिखाण झाला. मित्रांनो हे गोष्टी लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारू शकतात. आता पुढे पाहूयात की ज्या काही प्राचीन लिपी होत्या त्यामध्ये कोणकोणत्या लिपी आहेत मित्रांनो. त्यामध्ये ब्राह्मी लिपी आहे, खरोष्टी लिपी आहे, देवनागरी लिपी आहे आणि मोडी लिपी आहे. मित्रांनो या चार लिपी आहेत. आता ब्राह्मी लिपी आहे ती भारतातील सर्वात प्राचीन लिपी आहे मित्रांनो.
साक्षात ब्रह्मदेवाने ही लिपी शोधली म्हणून तिचं नाव ब्राह्मी पडलं आहे मित्रांनो, हेही लक्षात ठेवा. खरोष्टी लिपी आहे मित्रांनो, या खरोष्टी लिपीला गांधारी लिपी असंही म्हटलं जातं. पुढची लिपी देवनागरी लिपी आहे मित्रांनो. आता ही लिपी आहे म्हणजे देवनागरी ही लिपी प्रमुख आर्यांची लिपी असं मानलं जातं. आर्य म्हणजे कोण? आर्य स्वतःला देव मानत मित्रांनो, ते नगरात राहत म्हणून ते देवनागरी लिपी असं यावरून रूढ झालं आहे मित्रांनो. पुढची आहे मित्रांनो मोडी लिपी. मोडी लिपीमध्ये मित्रांनो मराठी भाषेला काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, म्हणजे मोडून लिहायची पद्धत होती, त्याला अशी मोडी लिपी असं म्हणायची मित्रांनो. आता लिपी झाला आपला लिपी टॉपिक झाला. पुढचा टॉपिक आहे मराठीतील ग्रंथ. मित्रांनो मराठीमध्ये असे काही ग्रंथ आहेत की ग्रंथ आहेत आणि ती ग्रंथसंपदा ज्यांची आहे ते लेखक आहेत मित्रांनो, हे विचारलं जातं एक्झामला मित्रांनो. आता मराठीतील काही जी ग्रंथसंपदा आहे ती एकदा पाहूयात. विवेक सिंधू परमामृत. विवेक सिंधू हा ग्रंथ मुकुंदराज या कवीने लिहिला मित्रांनो. भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी हे जे दोन ग्रंथ आहेत मित्रांनो ते ज्ञानेश्वरांनी लिहिले. लीळाचरित्र हा ग्रंथ मित्रांनो माहीमभट्टांनी लिहिला. दृष्टांत पाठ हा ग्रंथ केशवदेव व्यास यांनी लिहिला मित्रांनो. पंचवार्तिक हा ग्रंथ भीष्माचार्यांनी लिहिला. मित्रांनो यामधला कोणताही एक टॉपिकवरती क्वेश्चन विचारू शकतात किंवा विवेक सिंधू हा ग्रंथ कुणी लिहिला, तर तो मुकुंदराज कवी मुकुंदराज यांनी लिहिला आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कुणी लिहिला, तर तो ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे मित्रांनो. लीळाचरित्र हा ग्रंथ माहीमभट्टांनी लिहिला. दृष्टांत पाठ हा ग्रंथ केशवदेव व्यास यांनी लिहिला मित्रांनो. ह्या गोष्टी आहेत त्या थोड्या लक्षात ठेवा मित्रांनो. आता आणखी काही मराठी काही पुस्तकं आहेत मित्रांनो जे मराठी भाषेवरती लिहिली गेली आहेत, त्याचे लेख आणि लेखक असे विचारले जातात मित्रांनो. आता द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हा ग्रंथ विल्यम कॅरी यांनी 1805 लिहिला आहे मित्रांनो. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण मित्रांनो हा ग्रंथ 1836 दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिला आहे मित्रांनो. शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ मित्रांनो मोरो केशव दामले यांनी लिहिलेला आहे. आता हे जे ग्रंथ आहेत आणि त्याचे जे लेखक आहेत मित्रांनो हे एक्झामला विचारू शकतात. एक्झामला असाही क्वेश्चन विचारू शकतात द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक कोणी लिहिलं आहे, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो विल्यम कॅरी. पुढे काही उपाध्या दिल्या आहेत मित्रांनो मराठी भाषेविषयी ज्यांचं मराठी भाषेसाठी योगदान आहे मित्रांनो, त्या योगदानासाठी त्यांना मराठीतील काही उपाध्या दिल्या आहेत मित्रांनो. त्या उपाध्या खूप महत्त्वाच्या आहेत. आता असं क्वेश्चनला विचारू एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत, तर त्याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे पाणिनी आहेत मित्रांनो. आता दुसरा क्वेश्चन आहे मराठी भाषेचे शिवाजी कोण. मराठी भाषेचे शिवाजी हे विष्णू शास्त्री चिपळूणकर हे आहेत मित्रांनो. मराठी भाषेचे जॉन्सन मित्रांनो मराठी भाषेचे जॉन्सन विचारला तर कृष्णशास्त्री चिपळूणकर सांगा, आणि मराठी भाषेचे शिवाजी असं विचारलं तर विष्णूशास्त्री चिपळूणकर. हे लक्षात ठेवा मित्रांनो, थोडं कन्फ्युजिंग आहे मित्रांनो पण महत्त्वाचं आहे. मराठी भाषेचे शिवाजी कोण तर विष्णूशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन कोण म्हटलं तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. आणि मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं तर दादोबा पांडुरंग तरखडकर. हे ज्या आहे गोष्टी या महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो, यावरती एक छोटासा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, एक छोटासा क्वेश्चन आपल्याला मार्क मिळवून देऊ शकतो मित्रांनो, आणि तोच मार्क आपल्यासाठी पुढे खूप महत्त्वाचा असतो. आता मित्रांनो आपण पुढची स्लाईड पाहूयात. यामध्ये लिहिलं आहे भाषेचे मूलभूत घटक. मित्रांनो भाषेचे जे मूलभूत घटक आहेत ते आहेत वर्ण असतात, अक्षर असतं, शब्द असतं, वाक्य असतं आणि व्याकरण असतात. हे जे 5 घटक आहेत मित्रांनो हे भाषेचे मूलभूत घटक आहेत मित्रांनो. आता वर्ण म्हणजे काय मित्रांनो, जे तोंडावटे आपण बाहेर पडणाऱ्या मूलध्वनी असतात, म्हणजे आपल्या तोंडून जे मूलध्वनी बाहेर पडतात त्याला आपण वर्ण म्हणतो मित्रांनो. अक्षर म्हणजे काय, अक्षराच्या आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर म्हणतात. मित्रांनो आवाज आहे किंवा ध्वनी आहे, प्रत्येक त्याची खूण असते ते आपण लिहिलं म्हणजे त्या खुणेला अक्षर असं म्हणतात मित्रांनो.
शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात. मित्रांनो, वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य म्हणतात. मित्रांनो, वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचं बोलणं किंवा अर्थपूर्ण शब्द समूह म्हणजे वाक्य होय. हे अशा प्रकारे भाषेचे जे मूलभूत घटक आहेत मित्रांनो, ते तुम्हाला थोडंसं माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे वर्णमाला आणि मुळाक्षर. मित्रांनो, आता वर्णमाला म्हणजे काय? पूर्वी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, मूळ वर्णमालेत 48 वर्ण होते, परंतु जो शासन निर्णय आहे 2009 त्यानुसार ॲ आणि ॲ या इंग्रजी अक्षरांचा तसेच क्ष व ञ या संयुक्त व्यंजनांचा वर्णमालेत समावेश झाल्यामुळं आता वर्णमाला संख्या टोटल 52 आहे. मित्रांनो, VVVVIMP क्वेश्चन मित्रांनो लक्षात घ्या, हे अपडेटिव आहे. 2009 जो शासन निर्णय आला त्याच्यानंतर त्याची वर्णमालेची संख्या ही 52 झाली, त्याच्या आधी 48 होती. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मित्रांनो की वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत, तर ते आत्ता 52 आहेत, पूर्वी 48 होते. आता नवीन ॲड झालेले वर्ण जे आहेत ॲ आणि ॲ तसेच क्ष व ञ हे 4 वर्ण ॲड झाले आहेत, ते पण थोडे लक्षात ठेवा मित्रांनो. आता आपलं हे तर गोष्ट क्लिअर झाली मित्रांनो की एकूण वर्ण आहेत ते 52 आहेत. मित्रांनो, वर्णमाला व वर्णाचे प्रकार हे पाहूयात मित्रांनो. आता आपण मित्रांनो यामध्ये स्वर असतात, स्वरादी असतात, व्यंजनं असतात, संयुक्त व्यंजनं असतात, ठीक आहे. आता एकूण स्वर हे 14 आहेत मित्रांनो, स्वरादी 2 आहेत, व्यंजनं ही 25 आहेत, संयुक्त व्यंजन ही 2 आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, स्वर म्हणजे काय? ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखाशी, मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर म्हटले जाते. मित्रांनो थोडक्यात एक लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण याचं उच्चार केला जातो त्यावेळेस हवेचा मार्ग अजिबात अडवला नाही जात, म्हणजे अ आई. मित्रांनो हे स्वर आहेत मित्रांनो, त्यामुळं यामध्ये काय ओठाचा स्पर्श होत नाही किंवा जे तोंडातील जे इतर पार्ट आहेत मित्रांनो त्याला जिभेचा कुठलाही स्पर्श न होता जे शब्द बाहेर पडतात त्याला स्वर म्हणतात मित्रांनो. एकूण 14 स्वर आहेत मित्रांनो, तेही लक्षात ठेवा. त्यामध्ये ऱ्हस्व स्वर आहे आणि दीर्घ स्वर आहे मित्रांनो. आता ऱ्हस्व आणि दीर्घ हे पण थोडं मित्रांनो तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे. ऱ्हस्व स्वर म्हणजे अ, दीर्घ म्हणजे आ. मित्रांनो अ आ ई ऊ, तर लक्षात घ्या मित्रांनो जी सुरुवात आहे अ हा ऱ्हस्व झाला, आ दीर्घ झाला, ई दुसरा मोठा ई हा दीर्घ झाला, म्हणजे ऊ दुसरा ऊ दीर्घ झाला. हे जे आहे ना म्हणजे मूळ आहे बेसिक ते ऱ्हस्वमध्ये येते, दीर्घमध्ये काय येते अचा आ झाला, ईचा ई झाला. ईचा म्हणजे मित्रांनो ईला रफर आहे, ऊला सुद्धा हे आहे रफर आहे, त्यामुळं हे लक्षात घ्या जे दुसरा आहे मोठा तो दीर्घ झाला आणि जो बेसिक आहे तो ऱ्हस्व झाला. ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा मित्रांनो. आता यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. मित्रांनो विचारलं जाऊ शकतं, एक गोष्ट लक्षात घ्या, सजातीय स्वर म्हणजे काय आणि विजातीय स्वर म्हणजे काय हे थोडं लक्षात घ्या की हे काय नक्की कन्सेप्ट काय मित्रांनो. आता सजातीय स्वर म्हणजे काय? तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ पुन्हा आल्यास सजातीय स्वरांची जोडी तयार होते. संयुक्त स्वरांचा सजातीय स्वरांमध्ये समावेश होत नाही. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. मित्रांनो अ आ सोबत आले, ई सोबत आले, ऊ हे सोबत आले, म्हणजे जे आपण ऱ्हस्व आणि जे दीर्घ होते ऱ्हस्व स्वर कोणते होते बेसिक अ ई ऊ बेसिक, आणि जे मोठा आहे ना आ किंवा दुसरा ई रफावाला ई ऊ हे झाले दीर्घ. ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर जर एकत्र आले ना मित्रांनो ते सजातीय स्वर होतात, आणि विजातीय स्वर हे त्याच्या अपोजिट झाले मित्रांनो, म्हणजे अ आ जर म्हटलं तर सजातीय झालं, पण अ आणि ऊ बेसिक जर म्हटलं बेसिक घेतलं त्यांनी तर ते झाले विजातीय स्वर. मित्रांनो हे थोडं लक्षात ठेवा, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर
एग्जामला विचारू शकतात मित्रांनो. पुढचा टॉपिक आहे मित्रांनो व्यंजनं. आता व्यंजनं जर आपण विचारलं आपल्याला की वर्णमालेत एकूण व्यंजनं किती आहेत, तर मित्रांनो ती 34 व्यंजनं आहेत मित्रांनो. इथून मागं आपण मित्रांनो 12 खडी 12 खडी, आता आपण हे चौथीचं हे ही जे पदं आहेत मित्रांनो ती चौथी एक्झाम दिलेली, त्यावेळेस आपल्याला आता 12 खडी होती मित्रांनो. पण ॲक्च्युली जे शासन निर्णय आला त्यापासून ती 12 खडीची 14 खडी झाली मित्रांनो. आता ती 14 खडी कशी काय हे पण थोडे लक्षात घ्या. पूर्वीचे जे 12 होते त्याच्यानंतर 2 वाढले, अम आ हे 2 स्वराधी ॲड झाले म्हणून ते 14 खडी झाले. ठीक आहे मित्रांनो, मित्रांनो ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये जे आहेत वर्णांची उच्चारस्थाने हे खूप महत्त्वाचं क्वेश्चन आहे. ह्याच्यावरती एक्झाममध्ये 101% क्वेश्चन पडणार मित्रांनो. आता कंठे दिलं आहे, तालव्य मूर्धन्य दंत्य ओष्ठ्य कंठ तालव्य कंठ ओष्ठ्य दंतोष्ठ्य दंत तालव्य. मित्रांनो वाचल्यानं जरा गडबड वाटते, म्हणजे असं लक्षात येत नाही किंवा काय थोडं अवघड वाटते, अजिबात अवघड नाही मित्रांनो. तुम्ही तुमचे मी बोललं ना की इकडे तुम्ही तुमची जीभ तिकडे टेस्ट करा मित्रांनो. आता कंठ, कंठ म्हणजे काय, कंठ आपला जो घसा आहे घसा कंठ. आता काही शब्द उच्चारताना कंठ कंठावरती थोडा लोड येतो मित्रांनो, दाब येतो तिथं, तो झाला कंठी मित्रांनो. क ख ग घ ड मित्रांनो ही जी व्यंजनं आहेत मित्रांनो ती म्हणताना आपल्याला घशापासून कंठामधून स्वर निघतो मित्रांनो. क ख ग घ कंठामधून स्वर निघला मित्रांनो की तो वर्ण आहे कंठी. तालव्य च छ ज मित्रांनो च आपल्या चिंच चघळतो मित्रांनो, आपण चिंच खातो ती चिंच जिथं चघळतो ना मित्रांनो ती जागा झाली आपली तालव्य, म्हणजे च छ ज झ त्र. मित्रांनो हे जे आहे ना हे लाईन हे लक्षात ठेवायचं, क ख ग घ ड हे कंठ झालं, च छ ज झ लक्षात ठेवा च म्हणलं की चिंच, च छ ज झ झ हे तालव्य झाले मित्रांनो. आपण तिथं टाळ्याला तालव्य म्हणजे टाळा आपला, आपण म्हणतो ना टाळ्याला चिटकले, हे टाळ्याच्या जागी चिंच आपण चघळतो म्हणून ते झालं ताल किंवा तालव्य. मूर्धन्य पुढलं आहे मूर्धन्य, मूर्धन्य म्हणजे काय कंठ व टाळू. मित्रांनो तुमचा कंठ आहे आणि टाळू ह्याच्यामध्ये जी जागा आहे ना त्याला मूर्धन्य असे म्हणतात. आता त्यासाठी कुठले व्यंजन आहेत, ट ठ ड ढ न. मित्रांनो हे लक्षात ठेवा, ट ठ ड ढ न हे झालं मूर्धन्य, कारण हे कंठ व टाळू, टाळूला पण नाही आणि कंठाला पण नाही, हे मध्येच आहे म्हणून याला मूर्धन्य म्हणतात, हे पण लक्षात आहे. आता पुढचा टॉपिक आहे दंत्य. मित्रांनो दंत्य एकदम सोपं आहे, दंत्य म्हणजे दात. ठीक आहे, दंत्य म्हणजे दात. आता ज्या स्वराचा किंवा ज्या व्यंजनाचा आपण उच्चार करतो त्यावेळेस आपली जी जीभ आहे, आपली जी जीभ आहे मित्रांनो ती दाताला स्पर्श करते, म्हणजे त त म्हणताना जीभ आपल्या दाताला लागते, थ म्हणताना दातालाच लागते जीभ, द असं त थ द ध न. एकदा तुम्ही म्हणून पहा मित्रांनो तुमची जी जीभ आहे ती दाताला स्पर्श करेल मित्रांनो, त्यामुळे त्यांना दंत्य म्हणतात. ह्या गोष्टी तुम्ही एकदम लक्षात घ्या, एकदम सोपं आहे. कंठ म्हणलं ना कंठाला हे झालं पाहिजे, कंठावर लोडायला पाहिजे, क ख ग ग ड जे आपले जे स्वर आहेत व्यंजन आहेत ही सगळी कुठून निघतात, कंठामधून निघतात. च छ ज झ त्र मित्रांनो च म्हणलं की चिंच, चिंच म्हणजे हे जे आहे चिंच चघळतो आपण कुठं टाळ्याला चघळतो, म्हणजे ते झालं तालव्य. च छ झ झ झ ही जी लाईन आहे ही आपण थोडक्यात तालव्य समजायचं, क ख ग घ ड ही कंठ समजायचं, ट ठ ड ढ न मूर्धन्य म्हणजे कंठ व टाळू याच्यामधली जागा आहे त्यामुळे ते मूर्धन्य समजायचे मित्रांनो. आणि त थ द ध न हे म्हणताना आपल्या कुठं जीभ लागती, दातं लागती, त्यामुळे ते दंत्य झालं. आता मित्रांनो जे ओष्ठी आहे, ओष्ठी म्हणजे ओठ. मित्रांनो ज्यावेळेस प फ ब भ म ह्यामुळे आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपले ओठ आहेत ना, ओठ मित्रांनो ओठांची ॲक्टिव्हिटी होते, ते एकमेकांना स्पर्श करतात मित्रांनो. ते बघा एकदा प फ ब भ म मित्रांनो तुमचा खालचा ओठ वरचा ओठ मित्रांनो एकमेकांना स्पर्श करतो, त्यामुळे ते काय झालं ओष्ठी झालं. एकदम सोपं आहे मित्रांनो लक्षात ठेवायला, प फ ब भ म म्हणजे ओठांची ॲक्टिव्हिटी झाली झालं ओष्ठ्य, त थ द ध न मित्रांनो दाताला जीभ लागते झालं दंत्य, मित्रांनो ट ठ ड ढ न काय झालं मूर्धन्य झालं कारण ते काय कंठ वटाळू याच्यामधलं आहे, आणि च छ झ त्र मित्रांनो च आहे चिंच चघळण्याची जागा टाळू, टाळ टाळ्या म्हणतो आपण टाळ, ते ताल तालव्य झालं आपलं. आणि कंठ, कंठ म्हणजे क ख ग घ घ सुरुवातच आपली कं थोडक्यात माहिती कंठपासून झाली, त्याच्यावर आपण तालव्य आलो मध्ये, नंतर मूर्धन्य आलो, नंतर दाताव आलो, नंतर ओठाव आलो, असं बार बार निघायचं मित्रांनो. सोपं आहे लक्षात ठेवा. अशा प्रकारे मित्रांनो हे जे बेसिक होतं मित्रांनो ते मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. आणि हे जे जेवढे जेवढे टॉपिक घेतले मित्रांनो ह्याच्यावर हमखास क्वेश्चन पडणार मित्रांनो, त्यामुळं
तुम्ही ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन नक्कीच केलं पाहिजे मित्रांनो. मराठी हा विषय सोपा आहे मित्रांनो, पहिल्यापासून आपण शिकतो आहे, त्यामुळे याच्यात कुठली गोष्ट अवघड समजून अजिबात स्किपिंग तुम्ही केलंच नाही पाहिजे मित्रांनो. स्किप करू नका, डिटेलमध्ये वाचा. हे जे सांगितलं आहे तुम्हाला हे एवढं महत्त्वाचं आहे मित्रांनो, एवढे एवढे टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केले तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. आता काही एक्झाम्पल आहे बघा. STI 2012 एक क्वेश्चन विचारला मित्रांनो, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले. कॉमन सेन्स आहे मित्रांनो, लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला लेखन शक्य झाले मित्रांनो, एकदम कॉमन. आता नंतर काही क्वेश्चन विचारलं जाते बघा, पुढील जो वर्णाचा प्रकार दिला आहे तो अचूक ओळखा. कुठल्या वर्गात मोडतो? अ आ. अ आ म्हणलं की कंठ. पुढील वर्णांचा अचूक प्रकार ओळखा. त थ दंत्य. मित्रांनो हे त थ म्हणलं की लगेच जीभ त्याच जागेला समज दंत्य. हे जे आहेत ना तुम्हाला हे वर्णाचे प्रकार ओळखायला तुम्हाला प्रश्न विचारू शकतो मित्रांनो. आता आणखी एक आहे, तलाठी कोल्हापूर विभागातला बघा 2006 क्वेश्चन विचारला आहे, खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात? तर उत्तर आहे औष्ट्य. म्हणजे खालचा ओठ वरचा ओठ या दोन्हींनी उच्चारल्यास वर्णास काय म्हणतात? औष्ट्य म्हणतात. हे कॉमन क्वेश्चन आहेत मित्रांनो, म्हणजे एकदम सिम्पल क्वेश्चन आहेत हे. तुम्ही हा व्हिडिओ मी सांगितला तुम्ही व्यवस्थित ऐकला मित्रांनो, हेच क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील मित्रांनो. त्यामुळं व्यवस्थित ऐका मित्रांनो, नाही समजला तर व्हिडिओ पुन्हा पहा. आता काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत मित्रांनो, मी तुम्हाला थोडे वाचून दाखवतो. आता STI 2011 क्वेश्चन विचारला मित्रांनो, पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन ओळखा. मी तुम्हाला आधीच सांगेल अल्पप्राण आणि महाप्राण. प हा अल्पप्राण आहे मित्रांनो. पुढं आणखी क्वेश्चन आहे की मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा. PSI 2011 विचारलं आहे. मूर्धन्य म्हणजे काय? मूर्धन्य म्हणजे मित्रांनो कंठी आणि तालव्य या दोन्हीमध्ये जागा असते मूर्धन्य. मग ट ठ ड ढ न हे आहे मूर्धन्य वर्णाचा गट. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो, हेच एक्झामला तुम्हाला विचारणार आहे मित्रांनो. आता TET 2013 मित्रांनो एक क्वेश्चन विचारलं, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? आता यात नंबर ऑफ व्यंजन दिलेले आहेत मित्रांनो, त्यामधलं कठोर कोणते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मृदू आणि कठोर हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे मित्रांनो, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा मित्रांनो. PSI 1993 क्वेश्चन आहे, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला डॉट डॉट म्हणतात. एक रिकामी जागा आली मित्रांनो, एकदम सोपं आहे. व्याकरण म्हणतात हे पण हे तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला बेसिक स्टडी उगाच मोठे मोठे टॉपिक करायचे आणि बेसिक क्वेश्चन जर विचारले मित्रांनो तर तिथं तुमची नक्कीच घाबरगुंडी उतराल मित्रांनो. त्यामुळं तुमचा अभ्यास असा ठेवा, बेसिक पण करायचं चांगल्यापैकी आणि जे मेन मेन टॉपिक आहेत बाकी ह्याचे विषयांचे ते पण सगळे हात घालून काढायचे मित्रांनो. बघा एकदम सोपं आहे, काही अवघड नाही मित्रांनो. प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.